विदर्भामध्ये उन्हामुळे सगळीकडे हाहाकार झालेला आहे। विदर्भामध्ये काल सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे ते अकोला जिल्ह्यामध्ये। अकोल्यामध्ये काल 45 च्या वरती तापमानाची नोंद झालेली आहे। त्याच पाठोपाठ अमरावती आणि वर्धामध्ये 44 वरती काल तापमान होतं। तर उर्वरित जे जिल्हे आहे विदर्भातले त्याच्यामध्ये 41 आणि 42 वरती तापमानाची नोंद झालेली आहे। त्यामुळे याचा जो परिणाम आहे तो रहदारीवर आपल्याला पाहायला मिळतो। मी आहे सध्या अमरावती शहरातील लिव्हरीन चौकामध्ये। जे सर्वसामान्य आहे ते दुपारी 12 आत सगळे आपले कामं आटपून घेतात आणि 12 नंतर संपूर्ण रस्त्यावर शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही अमरावतीकर आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधूया जे वाहनावर आलेले सकाळी बाहेर पडले तुम्ही। हो सर, नमस्कार। काय कसं बघा, कसं आहे दुपारी तापमान खूप वाढून गेलेलं आहे, वाढलेलं असते 44 जवळपास तापमान झालेलं आहे। तर आम्ही आमचे कामं सकाळी म्हणजे 11:30 म्हणजे 12:15 दरम्यान निपटून घेतो आणि संध्याकाळला जवळजवळ 5:30 नंतर बाहेर पडतो, कारण की तापमानात एवढा प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळं उष्माघाताचं प्रमाण हे जास्त होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळं नागरिकांना अशी विनंती आहे की त्यांनी सकाळी त्यांचे कामं निपटून आणि लवकरात लवकर घरी परत जावे। अजून काही अमरावती करे काय सांगाल, कसं आहे ऊन? अरे भयानक ऊन आहे, भयानक ऊन आहे। काय कधी काय 45 वर मी तो म्हणतो, आजचं तापमान नेटवरही जास्त सांगितलं आहे। हो, आज अमरावती जिल्हा जास्त तापणार आहे म्हणून। हो, काय काय काळजी घेता तुम्ही? आता डॉक्टर तर आमचा पेशंट आहे डॉक्टरकडे, तर त्याला म्हटलं बाबा मी 10 आतमध्ये आम्हाला सुट्टी द्या किंवा 5 नंतर देता, असं कालच सांगितलं डॉक्टरला। हो, उन्हाच्या तापमानामुळं आपण बघितलं की उष्माघाताचे जे रुग्ण आहेत त्याची सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे उन्हाचा तडाखा जाणवला नाही, परंतु आता अवकाळी पाऊस बंद झाल्यामुळे आता उन्हाचा तडाखामुळे सर्व सामान्य नागरिक हे त्रस्त झालेले आहे। त्यामुळे उन्हापासून जास्तीत जास्त बचाव करा असा डॉक्टरांनी सगळ्यांना सल्ला दिलेला आहे। आपली काळजी घ्या आणि 12-4 घरातच राहा असं आवाहनसुद्धा ABP माझाकडून मी करतो। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।